वाढती थंडी आणि महाग झालेल्या भाज्या यामुळे एरवी स्वस्त समजल्या जाणाऱ्या अंड्यांचाही भाव वधारलाय. दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागली आणि त्याचबरोबर किरकोळ बाजारात 5 रुपयांना मिळणाऱ्या अंड्यांची किंमत आता 6 रुपये झाली आहे. या आठवड्यात हाच दर आणखी वाढून 6.5 रुपये झाला होता. व्रतवैकल्य, गणपती आणि नवरात्रीमुळे अनेकजण शाकाहार पाळतात. या काळात मांसाहार वर्ज्य असल्यानं अंड्यांची मागणी कमी असते, मात्र थंडी सुरू झाल्यावर अंड्यांना मागणी वाढते. मुंबई, ठाणे आणि उपनगरात 85% अंडी हैदराबादमधून येतात. उर्वरित 15% अंडी पुणे, सातारा, कोल्हापूर इथून येतात. थंडीमुळे वाढलेली मागणी हे भाववाढीमागचं मुख्य कारण आहे. पावसामुळे आता भाज्यांचे भाव एवढे वाढले आहेत की आता आम्ही अंड्यांकडे वळलेलो आहे. पण आता अंड्यांचेच भाव एवढे वाढले आहेत तर आम्ही करायचं काय? आता सामान्य माणसांनी करायचं काय? तर अंडी आता ते तोच प्रश्न पडलाय की आता हे सरकार आता काय करतंय. भाजी पण महाग एवढी झालेली आहे आणि अंडी पण एवढी महाग होत चालले. आज 70 आहे, उद्या 80 जाईल, 100 जाईल. सामान्य माणसांनी करायचं काय? आता कसं, लोकांना पहिले 5 रुपये 6 रुपये, पण आता 5.5 जेव्हा वरती गेलं म्हणजे रिटेल आम्ही 6 रुपयांनी विकतो किंवा आम्ही 5 रुपये 70 पैशांनी जरी विकलं, पण रिटेलवाल्यांना तर 6 रुपये तर विकणं गरजेचं आहे. पण आज व्हॅल्यू वाढल्यामुळे अंडा हातातून पडलं त्याचं इन्शुरन्स वगैरे तर काही आहेच नाही, त्याच्यामुळे त्याची काय व्हॅल्यू नुकसानच आहे ते. त्याच्यामुळे रिटेल थोडासा कमी झाला आहे.